नमस्कार, सविताज किचनमध्ये आज आपलं स्वागत आहे. मी बनवणार आहे मस्तसं फ्रूट सॅलड, कस्टर्ड सॅलड देखील याला म्हणू शकतो. खूप छान आणि पटपण होणारी रेसिपी आहे. लहान मुलांना देखील अशा प्रकारे आपण खूप सारे फ्रूट्स खायला घालू शकतो आणि सर्वांनाच आवडते. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी फ्रूट्स घेतलेले आहेत. आपल्याला आवडीप्रमाणे आपण इथं फ्रूट्स घ्यायचे आहेत. एका अर्ध्या वाटीत दूध थंड असलेलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत. कस्टर्ड पावडर ही आपल्याला दुकानामध्ये सहज मिळते. अगदी एक स्पूनच, आपण टेबलस्पूनच अर्धा लिटर दुधासाठी ही कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. ही पावडर आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. गोठळ्या होऊन द्यायचे नाहीत. त्यानंतर गॅसवरती मी दूध गरम करत ठेवलेलं आहे. दूध साधारण मी अर्धा लिटर घेतलेलं आहे. दूध थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी सुरुवातीला साखर ॲड करून घेते आहे. साधारण अर्धी वाटी साखर मी इथं वापरलेली आहे. आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेली कस्टर्ड पावडरचं मिश्रण याच्यामध्ये एकत्र करणार आहोत. कस्टर्ड पावडर आपण गरम दुधामध्ये घालायची नाही आहे, तर थंड दुधामध्ये अगोदर मिक्स करून मग ती या गरम दुधामध्ये मिक्स करायची आहे. आणि सतत ढवळत राहायचं आहे. एकसारखं सतत ढवळत राहिल्यामुळे गुठळ्या होणार नाहीत, कारण कस्टर्ड पावडरमुळे दूध आपलं घट्ट होतं. अशा प्रकारे साधारण 3 ते 4 मिनिट साधारण आपण व्यवस्थित दूध उकळून मिक्स करून घेणार आहोत. यामुळे आपली फ्रूट सॅलड खूपच छान लागतं. पाहुणे घरी आल्यानंतर देखील ही फ्रूट्स अवेलेबल असतील तर आपण पटकन होणारी अशी रेसिपी करू शकतो आणि सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे दूध आपण थंड होऊन देण्यासाठी फ्रीजमध्ये गॅस बंद करून ठेवून देणार आहोत. त्यानंतर मी घेतलेले फ्रूट्स कट करून घेणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण कट करून घ्यायचे आहेत फ्रूट्स. मी यामध्ये केळी, सफरचंद, डाळिंब, सीताफळ अशा प्रकारे ही फळं वापरलेली आहेत. द्राक्ष देखील आपण वापरू शकतो. आता कट करून घेतलेल्या फळांवरती मी एका बाऊलमध्ये आपण तयार केलेलं कस्टर्ड मिल्क यामध्ये घालून घेणार आहे. हे मी थंड होण्यासाठी साधारण 1/4 ते 1/4 तास फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर देखील आपण हे फ्रीजला ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ. म्हणजे मस्त आणि छान चव येते. अतिशय सोपी आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी याच्यामध्ये थोडेसे बेदाणे देखील ॲड करते आहे. तुम्ही याऐवजी द्राक्ष देखील घालू शकता. काही ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे आपण याच्यावर घालू शकतो. तर आपली रेसिपी रेडी आहे. धन्यवाद.